शहर मध्यसाठी प्रमोद मोरेने लावली परफेक्ट फिल्डिंग, शिंदेंच्या शिवसेनेच्या गटातून प्रबळ दावेदारी। तर मंडळी, याबाबत अधिक माहिती अशी की 2 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपन्न झाली व जसे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपन्न झाले तसे सर्वच राजकीय पक्ष हे आपापले ताकद दाखवण्यास सज्ज झाले। महाराष्ट्रात नेमकी कोणाची सत्ता येणार, महाविकास आघाडी की महायुती आघाडी, या संदर्भात नागरिकांमध्ये व मतदारांमध्ये तर्क वितर्क लावण्यास सुरुवात झाली। सोलापूर शहरात देखील असेच काही चित्र पाहावयास मिळाले। सोलापूर शहरात 3 मतदारसंघ महत्त्वाचे मानले जाते। प्रथम दक्षिण विधानसभा मतदारसंघ, द्वितीय शहर मध्य विधानसभा मतदारसंघ आणि तृतीय उत्तर विधानसभा मतदारसंघ असे 3 मतदारसंघ असून यात दक्षिण विधानसभा मतदारसंघ हे भाजपचा बालकिल्ला मानले जाते। परंतु गेल्या 2 निवडणूक निकाल पाहता दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार हे भाजपपासून थोडेसे दुरावलेले वाटते। शहर मध्य हे नेहमीच काँग्रेसचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो, परंतु यंदा मात्र मुस्लिम मोची यांसह अल्पसंख्याक समाजातून उमेदवारी मिळण्यात यावी यासाठी रस्सीखेच होतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे। त्यातच उत्तर विधानसभा मतदारसंघात मालकाची ताकद प्रबळ आहे, परंतु यंदा मात्र पक्षातील मंडळीच मालकाला विरोध करत असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे उत्तर मध्ये काहीसे चित्र बदललेले दिसून येत आहे। असो, यंदा महाराष्ट्रात महायुती भारी पडणार की महाविकास आघाडी हे तर मतदारच आपल्या मतपेटीतून दाखवून देणार आहेत। परंतु सोलापूर शहर मध्यमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रमोद मोरे यांनी आपल्याला शहर मध्यमधून उमेदवारी मिळावे यासाठी परफेक्ट फिल्डिंग लावल्याची चर्चा ऐकूस मिळत आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील शहर मध्यमधून इच्छुक उमेदवार मनीष काळजे, प्राध्यापिका ज्योती वाघमारे, शिवाजी सावंत यांची चांगलीच डोकेदुखी वाढलेली असून कदाचित प्रमोद मोरे यांना उमेदवारी मिळाल्यास यांची गोची देखील होणार असल्याचे चित्र एकंदरीत निर्माण झालेले आहे। दरम्यान प्रमोद मोरे हे एक मोठे व्यावसायिक असून ते नेहमीच हिंदुत्वासाठी झटत असतात। हिंदू समाजासाठी काहीतरी करावे अशी त्यांची धडपड असते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस महायुती सरकारमध्ये सामील झाले त्यावेळेस त्यांनी आपण हिंदुत्वासाठी सामील झालेलो आहोत असे ठणकावून सांगितले होते। त्या जोरावर प्रमोद मोरे हे एक कडवट हिंदुत्ववादी असल्याने त्यांचे महायुती आघाडीतील प्रत्येक नेत्यांची मैत्रीपूर्वक संबंध आहे। कधी कुणाच्या विरोधात नाही, कधी कुणाच्या भानगडीत नाही। प्रमोद मोरे हे प्रत्येक राजकीय नेत्याला आपलं व्यक्ती आहे असं वाटतंय। असो, इकडे हिंदू समाजाच्या वतीने, हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने प्रमोद मोरे यांना चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याची बाब ऐकूस मिळत आहे। त्यामुळे सोलापूर शहर मध्यसाठी शिवसेनेकडून प्रमोद मोरे हे प्रबळ दावेदार असू शकतात असे देखील काहीसे चित्र शिवसेनेच्या गोट्यात निर्माण झालेले आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार, त्याची रक्कम 1000 पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।